काल सायंकाळी कल्याणनगर येथे एक अघटित घटना घडली विजय पवार यांच्या मालकीची ई बाईक अक्षरशः जळून खाक झाली बॅटरी ओव्हर चार्ज झाल्यामुळे ही घटना घडली की आणखी कशामुळं याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही याबाबत हकीकत अशी की विजय पवार राहणार कल्याणनगर यांनी आपली ई बाईक घरासमोरील अंगणात ठेवली होती अचानक पाचच्या सुमारास मोठा स्फोट झाला आणि ई बाईकनं पेट घेतला त्यामुळं आगीचे लोळ आणि धूर मोठ्या प्रमाणावर वर जाऊ लागले त्यातच त्यांच्या अंगणात लाईटचा पोल होता तोही या आगीत जळू लागला धुरामुळं आणि पोलमुळं पवार कुटुंबियांना बाहेर पडता येईना यावेळी घरात त्यांचं कुटुंब म्हणजेच पत्नी आणि दोन मुलं होती धुरांमुळं त्यांचा जीव गुदमरू लागला परिस्थिती भीषण होत होती आजूबाजूच्या नागरिकांनी यावेळी तेथे एकच गर्दी केली पण त्यांना बाहेर कसे काढावे हे सुचत नव्हते शेवटी आपल्या जीवाची पर्वा न करता याच भागातील राजेश गायगवळ यांनी मागील खिडकी फोडून सर्वांना सुखरूप बाहेर काढलं पवार कुटुंबियांच्या जीवावर भेतलं होतं पण थोडक्यात निभावलं असं नागरिक म्हणताना दिसून आले या सर्व घटनेची चौकशी आता पोलीस करीत आहेत